पुण्यातील कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या बॉडीगार्डने गोळ्या झाडून हत्या केली या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती शरद मोहोळच्या गुन्हेगारी विश्वातील अनेक बाहेर येऊ लागले शरद इतकी दहशत होती की थेट अभिनेता संजय दत्तने देखील धसका घेतला होता आता हे प्रकरण नेमकं काय होतं ते पाहूया दोन हजार बारामध्ये मध्ये शरद मोहोळ एरोडा कारागृहात असताना त्याने जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी मोहम्मद कातील सिद्दकीचा बरमुड्याच्या नाडेने गळा आवळून हत्या केली होती त्यामुळे जेलमधल्या इतर आरोपींवर देखील त्याचा धाक निर्माण झाला होता संजय दत्तनी घेतला होता धसका या मुंबई ब्लास्ट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तची एरोडा कारागृहात रवानगी होत असताना शरद मोहोळ आहे त्या ठिकाणी मला ठेवू नका असं त्याने सांगितलं होतं त्यावेळी शरद मोहोळची एरोडा कारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती यानंतर जवळपास चार वर्षांनी त्याला जामीन मिळाला होता किशोर मारण्याची हत्या शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा मोरक्या होता संदीप मोहोळचा तो सख्खा चुलत भाऊ होता दोन हजार सात ला संदीप मोहोळचा खून गणेश मारणेने केला होता त्यावेळी शरद मोहोळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता या खुनानंतर शरद मोहळने मारणे टोळीचा खात्मा करण्याची शपथ घेतली होती दोन साली शरद मोहळने गणेश मारणे टोळीचा मोरक्या किशोर मारणेचा पर्वतीजवळील निलामय सिनेमा टॉकीजजवळ खून केला होता त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये शरद मोहोळ कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता दरम्यान आता शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली जुन्या वादातूनच शरद मोहोळची हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे